ठाण्याच्या रॉयल नेस्ट इमारतीमध्ये राहणाऱ्या अभिनेत्री सेजल शर्मा यांनी आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळावर एक सुसाईड नोट देखील आढळली आहे. त्यामध्ये माझ्या आत्महत्येला मी स्वतः जबाबदार आहे असं सेजलने लिहिलंय. पोलिसांनी सेजल शर्मा यांची तपास सुरू केलेला आहे आणि सेजल शर्मा या 25 वर्षांच्या होत्या. त्या अनेक दिवसांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. अनेक टी व्ही सिरीजमध्ये सेजल यांनी काम केलेलं आहे. सेजल यांच्या आत्महत्येमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र वानखेडे यांनी. पाहूयात. मीरा रोडच्या शिवार गार्डन परिसरामध्ये पहाटे एका युवतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. ही युवती सेजल शर्मा असं या युवतीचं नाव आहे. 25 वर्षे ही युवती आहे. ही टी व्ही सिरियल्समध्ये विविध सिरियल्समध्ये हिने काम केलेलं आहे. ज्यावेळेस या आत्महत्या घडल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले त्या घटनास्थळी त्यांना एक सुसाईड नोट सापडली. त्या सुसाईड नोटमध्ये तिने असं म्हटलं आहे की या आत्महत्येसाठी कुणीही माझ्या मृत्यूस जबाबदार नाही. परंतु कुठेतरी ह्या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यतासुद्धा नाकारू शकत नाही आणि ह्या प्रकरणी जी आहे तो संपूर्ण तपास जो आहे तो कणक्या पोलीस स्टेशन करत आहेत. मीरा महेंद्रहून महेंद्र वानखेडे, AM News.